नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती, रेल्वे भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा. तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न. डॅशी आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये बहुसंख्येने राहते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कोरकू. कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये बहुसंख्येने राहते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या सीमा महाराष्ट्रास लागून आहेत. पुढचा प्रश्न, खारोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, औसा. औसा तालुक्यात खारोसा लेणी आहेत. पुढचा प्रश्न, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वसंत सागर. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंत सागर आहे. पुढचा प्रश्न, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, रत्नागिरी. जांभी मृदा रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. पुढचा प्रश्न, नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, नाग. नाग या नदीवर नागपूर हे शहर वसले आहे. पुढचा प्रश्न, जैतपूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, रत्नागिरी जिल्ह्यात. जैतापूर हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा डॅश या ठिकाणी घेतली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, नागपूर. नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे. पुढचा प्रश्न, बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, औरंगाबाद. औरंगाबाद या जिल्ह्यात बीबीका मकबरा आहे. पुढचा प्रश्न, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वर्धा. वर्धा जिल्ह्यात पवनार आश्रम आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, कोकण. कोकण विभागात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात. पुढचा प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. पुढचा प्रश्न, जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, द्वितीय. जगातील लोकसंख्येत भारताचा दुसरा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातील. पुढचा प्रश्न, सातमाळा अजिंठा डोंगररांगा डॅशच्या लेण्या आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वेरूळ. सातमाळा अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान. राजस्थानमध्ये सर्वाधिक साठे अभ्रकांचे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, कमी आहे. दक्षिणोत्तर विस्तार कमी आहे पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, पंढरपूर. पंढरपूर हे क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ब्राझील. ब्राझीलमध्ये सर्वात जास्त पशुधन संख्या आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए,
सिकंदराबाद, सिकंदराबादमध्ये दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए झेलम. झेलम नदीकाठी श्रीनगर हे शहर वसले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डेहराडून. डेहराडून येथे भारतीय वन संशोधन संस्था आहे. पुढचा प्रश्न, आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कृष्णा. कृष्णा नदीच्या तीरावर आंध्राची नवीन राजधानी अमरावती आहे. पुढचा प्रश्न, रेडी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. पुढचा प्रश्न, पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये पन्ना ही हिऱ्याची खाण आहे. पुढचा प्रश्न, राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. पुढचा प्रश्न, मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्यात मनोरी खाडी आहे. पुढचा प्रश्न, तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी खोपोली. खोपोली येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1 मे 1999. 1 मे 1999 मध्ये हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आशिया. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड आशिया आहे. पुढचा प्रश्न, सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी प्रस्तरभंग. प्रस्तरभंगामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी नाशिक. नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. पुढचा प्रश्न, उमरान व मेहरून या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी जळगाव. उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गोदावरी. गोदावरी नदी ही दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? मोहिनीअट्टम, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गोवा. गोवा राज्यातील मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे. ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीत डॅश डॅश असते? या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.